अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। महालक्ष्मी गौराई ज्येष्ठ कनिष्ठ आज त्यांचं काल आगमन झालं, आज पूजन आहे। त्याच्यामध्ये देव जी महालक्ष्मी आहे, महालक्ष्म्यांना जे साज आपण चढवत असतो आणि त्यांना जे शृंगार आहे त्यांना आपण देत असतो, याच्यामध्ये आपण वस्त्रमाळ असेल ही वस्त्रमाळ त्यांना घालायची, ही 16 म्हणजे ज्येष्ठ गौर आहे त्याला 16 गाठीची 16 वस्त्रमाळ घालायची, दुसरी आहे त्याला 8 वस्त्रमाळ घालायच्या। आणि प्रत्येकाचं जे प्रत्येकाची जी पूजा आहे, गजरा असेल गजरा घालू शकता, केवडा असेल तो घालू शकता, केवड्याचं पान आहे ते पण तुम्ही लावू शकता, गजरा लावू शकता। आणि हे देव्याच्या वाती आहे। आणि नैवेद्य ताटामध्ये नैवेद्य ताट आपण बघूया आता, हे ओम अर्णव स्वामिनी अवनी ओम हे त्याच्यामध्ये खेळताना दिसत आहे। हा माझा भाऊ, ही वहिनी, ही स्वामिनी। स्वामिनी पा कसा बसला, हे माझे वडील, हे गणपती बाप्पा, ही माझी आई, सकाळीच स्वयंपाक करायला लागली होती। आणि हे आमचे कुलदेवत बालाजी महाराज। तर नैवेद्य भरताना पण जे नैवेद्य आहे, नैवेद्य असे व्यवस्थित सगळे भरावं लागत असतं, कोणतं पण काहीही राहू द्यायचं नाही, आठवणीने पूर्ण नैवेद्य भरून घ्यायचे। आणि देवीला आपण समर्पण भावाने करतो की तू जेवण करण्यासाठी ये, ती जेवण करण्यासाठी तशी येत असते। प्रत्येक गोष्ट आपण जी करतो, जी गोष्ट आपण करणार ती देवीला दाखवायची, सगळं कोणताच पदार्थ आपण दाखवायचा आणि देवीला विनंती करायची की तुम्ही जेवण करण्यासाठी या, काही राहिलं नाही पाहिजे, सगळं व्यवस्थित आईनी माझ्या आईनी पूर्ण नैवेद्य असं भरून ठेवला। आणि भरल्यानंतर एक प्रकारचं हे सवळ्यामध्ये असतं, सवळ्यामध्ये स्वयंपाक केला जातो आणि सवळ्यामध्ये देवीला हा नैवेद्य दिला दाखवला जातो। आरती पण आहे, आरती पण आपण बघूया, नैवेद्य आरती ह्या गोष्टी सगळ्या, पूजन आहे, काल आगमन आज पूजन। आणि आपली कुलदेवता आहे, कुलदेवतेला नैवेद्य दाखवायचा, महाराजांना नैवेद्य दाखवायचा, आपली कुलदेवता दोन असेल त्याला नैवेद्य दाखवायचा। आणि कधी पण नैवेद्य दाखवताना आपलं मन शांत पाहिजे, नामस्मरण आपलं सुरू पाहिजे। आणि सवळ्यामध्ये असल्यामुळे त्याची जी ऊर्जा आहे ती खूप पॉझिटिव्ह असते। या पद्धतीने जो पूर्ण नैवेद्य तयार झाला, आता नैवेद्य दाखवायला हे तूप आहे, शुद्ध तूप, आम्ही शुद्ध तूप आहे ते दाखवत असतो, आमटी नाही करत, कांदा लसूण नैवेद्यामध्ये चालत नाही, त्याच्यामुळे आम्ही कांदा लसूण नाही दाखवत। पण कांदा लसूण खातच नाही, 4 महिने चतुर्मास असल्यामुळे तर ते दाखवत पण नाही आणि खात पण नाही, तस तो काहीच प्रॉब्लेम नाही। तर ह्या नैवेद्य साधा आणि सोपा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि मन आपलं शुद्ध होतं, मन शांत होतं आणि सगळं समर्पण भावामध्ये देवीला अर्पण केलं जातं। 16 भाज्या, 16 चटण्या या सगळ्या प्रकारच्या असतात। आम्ही लहानपणी जेव्हा जेवायला द्यायचो तर आम्हाला कुतूहल निर्माण व्हायचं, पण आता घरीच आहे आमच्या म्हणून त्याच्यामुळे खूप आनंद होतो। आणि माहेर बसणे आता हे आपण कुलदेवतेला नवीन दाखवत आहे, माझा भाऊ कुलदेवता आमचा बालाजी महाराज, रेणुका माता, पहिले कुलदेवतेला दाखवायचा, कुलदेवतेला नवीन दाखवल्यानंतर देवी आहे महालक्ष्मीला नवीन दाखवायचं, त्यांना तांबे भरून ठेवायचा, ते पाणी नंतर तुम्ही पिऊ शकता। तो जो नैवेद्य आहे दोन नैवेद्य दाखवायचे,
आता पूजन केलं हार घातले पूजन केलं ते एक प्रकारचं चैतन्याचं वातावरण असतं. आता नवी दाखवल्यानंतर आरती करूया. चौकोन काढून नैवेद्य ठेवायचा, चौकोन काढून नैवेद्य दाखवायचा महाराजांना, श्री स्वामी समर्थ महाराजांना पण नैवेद्य दाखवायचा, आपल्या कुलदेवताला नैवेद्य दाखवायचा, ताट ओपन ठेवायचं आणि आरती जी देवीची आरती आहे सगळ्या आरती आहे ते आपण आता घेणार आहोत. आणि देवीला पानाचे विडे, देवीच्या हाताला पानाचे विडे लावायचे, पानाचे विडे आहे ते पण ठेवायचे, दक्षिणा आहे ती पण देवीजवळ ठेवायची आणि यांना सगळं पंचोपचार षडोपचार जी विधी करून नैवेद्य आरती आहे ती नैवेद्य आरती करायची. आता नैवेद्य आरती सुरू करूया. दिवा हे काड वाटी असतं, याप्रमाणे वाटी करायचं. अंबे तुझो असून कोण पुरेलाशाला पतंग जय देव जय देव जय महिषासुरमर्दिश्वर वर्दे जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
Maya.
ولكنك تجد انك 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 تجد